आणि मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी अतिशय मोठी बातमी. शिपळूणजवळील परशुराम घाटामध्ये काम करण्यात येत आहे आणि त्याचमुळे हा घाट 25 एप्रिल ते 10 मे या कालावधीमध्ये बंद ठेवण्यात येणार आहे. तर हलक्या वाहनांची वाहतूक चिरणी आंबडस चिपळूण मार्गे वळवण्यात येईल. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांनी माहिती घेऊनच प्रवास करावा असं आवाहन प्रशासनानं केलेलं आहे. डोंबिवलीमध्ये लवकरच म्हाडाची 600 घरं ही बांधण्यात येणार आहेत आणि यामध्ये डोंबिवलीतील 20% सर्वसमावेशक योजनेतील 600 घरं लवकरच मंडळाच्या ताब्यामध्ये येणार असून ती या आगामी सोडतीमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहेत. या योजनेनुसार मुंबई वगळता 10 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या महानगरपालिका क्षेत्रातील 4000 चौरस मीटरपेक्षा अधिक बांधकाम असलेल्या गृहप्रकल्पातील तब्बल 20% घरं आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव ठेवणं बंधनकारक आहे.